हॅलो स्टुडंट आय एम प्राची अँड टुडेज अवर टॉपिक इज बेसिक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल इन जे वी गुप्ता बुक सो तर आज आपण पार्ट टू बघणार आहे आपण लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक करंट काय असतो रेजिस्टन्स काय असतो पोटेन्शियल डिफरन्स ई एम एस काय असतं त्याचं युनिट काय असतं ते सर्व बघितलेलं आहे तर आज आपल्याला बघायचं आहे ओहम्स लॉ लॉ ऑफ रेजिस्टन्स कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी अँड करंट डेन्सिटी तर हे पॉईंट जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा आणि जे स्टुडंट जे स्टार्टिंग केलेले आहे जा जा के लिए इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये पॉलिटेक्निक ऑर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तर त्या स्टुडंटसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ तर आपण स्टार्ट करूया हे आपण बघितलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये तर रेजिस्टन्स मीन्स वॉट आता बघूया इलेक्ट्रो मोटिव फोर्स एंड पोटेंशियल डिफरेंस इतपर्यंत अपन बगित है तो रेजिस्टन्स का है रेजिस्टन्स मे बी डिफाइंड ऐस दी प्रॉपर्टी ऑफ अ सब्सटेंस विच अपोज और रेस्ट्रिक्स द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रॉन्स थ्रू इट मजे रेजिस्टन्स का रेजिस्टन्स डेफिनेशन का तर, एक प्रॉपर्टी है कि सबस्टन्स की की ती अपोज करते कशाला तर फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑर इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रिक करंटला किंवा मग इलेक्ट्रॉन्सला काय करते तर अपोज करते फ्लो होण्यापासून तर ही आहे रेजिस्टन्सचे डेफिनेशन त्यानंतर द प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज एम एस ऑर एस आय युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम यर सी दिस इज द सिंबल ऑफ ओहम अँड ओ एच एम ओहम विच इज डिफाईन ॲज दॅट रेजिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑफ अ कंडक्टर वेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ वन होल्ड अप्लायड बिटवीन धीस पॉईंट्स प्रोड्यूसेस इन दिस कंडक्टर अ करंट ऑफ वन ॲप ॲम्पियर दी कंडक्टर नॉट बिंग अ सोर्स ऑफ एनी ई एम एफ म्हणजे काय तर रेजिस्टन्सचे युनिट आहे ओहम पण याला डिफाईन कसं करतात तर रेजिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑफ कंडक्टर कंडक्टरच्या दोन पॉईंटमधल्या रेजिस्टन्स वेन त्याम तेव्हा त्यावर जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड केला होता आणि तो वन होल्ट असेल तर त्यामधून जाणारा करंट हा किती असेल तर वन ॲम्पियर द कंडक्टर नॉट बिंग अ सोर्स ऑफ एनी ई एम एफ तर कंडक्टर काही ई एम एफचा सोर्स नसतो फॉर इन्सुलेटर्स हैविंग हा रेजिस्टन्स तर इन्स्युलेटरमध्ये काय असतं की हा रेजिस्टन्स असतो मीन्स तिथे करंट कसा तो लो मीन्स हाई रेजिस्टेंस लो करंट फॉर इन्सुलेटर्स हाई रेजिस्टेंस एंड लो करंट मच बिगर युनिट किलो ओहम तो रेजिस्टन्स बिगर युनिट का है तो किलो ओहम के ओहम ओहमच सीम्बॉल है टेन टू द पावर थ्री ओहम एंड मेगा ओहम एम ओहम टेन टू द पावर सिक्स ओहम आर यूज्ड केस ऑफ व्री स्मॉल रेजिस्टेंस आ स्मॉल रेजिस्टन्स का युनिट तर यूनिट्स लाइक मिली ओहम ट्वेन रेजिस्टू पावर माइनस थ्री ओहम और माइक्रो ओहम मीन्स टेन रेज टू पावर माइनस सिक्स ओहम आर एम्प्लॉयड मीन्स ये अपन बगित है कि रेजिस्टन्स की प्रॉपर्टी मैं डेफिनेशन का प्रॉपर्टी का है यूनिट्स क्या है आता अपन बढ़ना है कि ओहम्स लॉ मीन्स वॉट द करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स अॅक्रॉस दी एंड्स ऑफ दी कंडक्टर अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द कंडक्टर रेजिस्टन्स म्हणजे जो करंट फ्लो होतो आहे करंट कंडक्टरमधून तो कशाला डायरेक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल आहे तर पोटेन्शियल डिफरन्सला अँड अक्रॉस दी एंड्स ऑफ दी कंडक्टर अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू दी कंडक्टर रेजिस्टन्स आणि हा करंट इन्व्हर्सली प्रपोर्शनल कशाला आहे तर रेजिस्टन्सला दिस रिलेशन वॉज डिस्कवर्ड बाय जॉर्ज सिमॉन ओहम हे खूप इम्पॉर्टंट आहे नेम द रिलेशन वॉज डिस्कवर्ड बाय जॉर्ज सिमॉन ओहम अँड ई अँड सो इट इज नोन ॲज ओहम स्लॉ हे कोणी डिस्कवर्ड केलं तर जॉर्ज सिमॉन ओहम आणि त्यावरूनच त्याला ओहम स्लॉ असं नाव पडलेलं आहे इफ आय इज द करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर ऑफ रेजिस्टन्स आर अक्रॉस विच अ पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज अप्लाइड देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ जेव्हा की आय हा करंट फ्लो होईल कंडक्टरमधून तर त्याचं रेजिस्टन्स आर असेल आणि त्याच्या अॅक्रॉसमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स अप्लायड केला जाईल तो किती असेल तर व्ही असेल तर मग अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय असेल तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्ही डिवायडेड बाय आय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट ऑर फॉर नो चार्ज इन फिजिकल स्टेट क्लिअर सी वी अपऑन आय इजिकल्स टू कॉन्स्टंट इजिकल्स टू आर सो ओहोम्स लॉ कॅन नॉट अप्लाइड टू तर बघ आता आपण बघूया की ओहम्स लॉ कशाला अप्लाय केला जात नाही तर सो ओहोम्स लॉ कॅन नॉट अप्लाइड टू मॅग्नेटिक कपल्ड सर्किट सचस ट्रान्सफॉर्मर्स मॅग्नेटिकली कपल्ड सर्किट्स जे असतात जसं की ट्रान्सफॉर्मर्स आहेत त्याला रेजिस्टन्स लॉ किंवा ओहम्स लॉ हा यूज केला जात नाही त्यानंतर किंवा अप्लायड होत नाही व्हॅक्यूम ट्यूब्स असतात त्या व्हॅक्युम ट्यूब्सला पण लॉ अप्लायड नाही होत गॅस फिल्ड ट्यूब्स सेमी कंडक्टर डिव्हायस त्याच्याच डायोड ट्रान्झिस्टर अँड थायरिस्टर डायोड आहे ट्रान्झिस्टर आहे आणि थायरिस्टर आहे हे कसे आहेत तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत किंवा सेमी कंडक्टर डिव्हाइस आहेत तर त्यालासुद्धा लॉ अप्लाईड केला जाणार नाही किंवा होणार नाही फोटो सेन्सिटिव्ह डिव्हाइस त्याच्यास फोटो इलेक्ट्रिक डिव्हाइस एल डी आर एस एक्सेट्रा अँड टेम्परेचर डिपेंडंट डिव्हाइस त्याच्यास थर थर्मिस्टर थर्मिस्टरला सुद्धा ओहम्सला अप्लाईड होणार नाही नॉन लिनियर एलिमेंट्स त्याच्यास पावर्ड कार्बन थायराईड इलेक्ट्रिक आर्क एक्सेट्रा या सर्व जे आहेत हे डिव्हाइस त्याला किंवा सर्किट याला ओहम्सला अप्लाईड होणार नाही सो तर आता आपण बघूया आपण बघितलं आहे की ओम्स लॉ आता आपण बघणार आहे लॉ ऑफ रेझिस्टन्स मीन्स काय आहे हे पण खूप इम्पॉर्टंट पाय पॉईंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे तर लिसन करायचं आहे केअरफुली द रेझिस्टन्स ऑफ अ वायर डिपेंड्स अपॉन इट्स लेंथ एरिया ऑफ एक्स सेक्शन दिलेलं आहे आपण क्रॉस सेक्शन म्हणूया टाईप ऑफ मटेरियल प्युरिटी अँड हार्डनेस ऑफ मटेरियल ऑफ विच इट इज मेड ऑफ अँड द ऑपरेटिंग टेम्परेचर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ वायर कशावर डिपेंड असते तर लेंथवर त्या कं त्या लेंथवरती त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि टाईप ऑफ मटेरियल त्याचं जे मटेरियल आहे त्यावर अँड प्युरिटी अँड हार्डनेस ऑफ मटेरियल ऑफ विच इट इज मेड ऑफ ॲट ऑपरेटिंग टेम्परेचर तर रेजिस्टन्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स लेंथ मीन्स यल आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यल इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स क्रॉस सेक्शनल एरिया दॅट इज वन बाय ए आर इज inversely proportional to a or directly proportional to 1 by a. Combining about two factors, facts, we have r is equals to rho l by a. Means r is directly proportional to l by a and we give a constant that is rho. r is equals to rho l by a where rho is a कॉन्स्टंट डिपेंडिंग अपॉन द नचर ऑफ मटेरियल अँड इज नोन ॲज स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी ऑफ दी मटेरियल ऑफ दी वार रो काय आहे तर कॉन्स्टंट आहे डिपेंडिंग अपॉन दी नेचर ऑफ मटेरियल मीन्स त्या मटेरियलचं नेचर कसं आहे त्यावर तो डिपेंड आहे इज नोन ॲज स्पेसिफिक रेजिस्टन्स यालाच काय म्हटलं जाते स्पेसिफिक रेजिस्टन्स इथे खूप स्टुडंट्सचे कन्फ्युजन असते की स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय आणि रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय तर स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी हा एकच कॉन्सेप्ट आहे तो की कॉन्स्टंटला म्हटला जातो दॅट इज रो स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल ऑफ दी वायर सो रेजिस्टिव्हिटी ऑर स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल मे ऑल्सो बी डिफाईन ॲज तर आता याला डिफाईंड कसं केलं जे आहे ॲज द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ युनिट लेंथ अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया मीन्स रेजिस्टिव्हिटी ऑर स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल मे ऑल्सो बी डिफाईन ॲज दी रेजिस्टन्स ऑफ मटेरियल मटेरियल of unit length and unit cross-sectional area means L by A. Specific resistance or resistivity of material is also defined as the resistance between opposite faces of a unit cube of that material. Resistivity is measured in ohm-meter. तराता रेजिस्टिविटी को शायद मेजर किए जाते तर ओहम मीटर और ओहम्स पर मीटर क्यूब इन MKS और S I सिस्टम एंड ओहम सेंटीमीटर और ओहम पर क्यूबिक सेंटीमीटर इन सिजियस सिस्टीम सो वन ओहम मीटर इज इक्वल्स टू वन हंड्रेड ओहम सेंटीमीटर सो इट इज अ व्हेरी इझी पार्ट दिस इज अ लॉ ऑफ रेजिस्टन्स तर त्यानंतर आहे कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी त्यानंतर करंट डेन्सिटी हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया पार्ट थ्रीमध्ये जे बी गुप्ताचे सो थँक्यू